विजयी भव आयुर्वेदची औषधी आता मिळणार जवळच्याच मेडिकलमध्ये. पिंपल्स, वांग, डोळ्याखालील काळी वर्तुळे, फंगल इन्फेक्शन अशा त्वचेच्या आजारांनी आपण त्रस्त आहात का? तर मग विजयी भव आयुर्वेदची रमा कॅप्सूल्स आजच मेडिकलमधून मागवा. आणि हो, याबरोबरच डँड्रफ पासून मिळवा अगदी कायमची मुक्तता. तर मग आजपासूनच डँड्रफ फ्री कॅप्सूल सुद्धा वापरा. संपर्क नमस्कार, मी दीपाली आणि आपण पाहतात 7 स्टार न्यूज. खानापूर नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामासाठी 5,80,77,000 रुपयाचा निधी उपलब्ध झाला असून याचे उद्घाटन आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, खानापूर घाट माथ्याचे नेते सुहास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या 5 कोटीमध्ये खानापूर शहरातील रस्ते, गटारीचे बांधकाम, मंदिर सुशोभीकरण, सभामंडप, दर्गा परिसर सुशोभीकरण, पोसेवाडी तलाव सुशोभीकरण व विविध भागातील रस्त्याचे काँक्रीटकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्षा सुमन पाटील, मुख्याधिकारी सोनाली यादव, उपनगराध्यक्षा सुवर्णा कांबळे, गटनेत्या मेघना हिंगमिरे, सभापती सुनील मंडले, मानकाबाई ठोंबरे, नगरसेविका चंदना भगत, जयश्री मंडले, नगरसेवक रायसिंग मंडले, रोहित त्रिंबके तसेच खानापूर शहरातील व घाट माथ्यावरील विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक, मान्यवर, युवक, महिला उपस्थित होत्या. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.